आज आपण रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते बघतोय. इथे तुम्ही बघू शकता आपल्या भेंडी मसाल्याला किती छान अशी तरी सुटलेली आहे आणि भाजीचा वास देखील खूप छान असा येत आहे. आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. मी या ठिकाणी 1/2 किलो भेंड्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. भेंड्या कट करण्याच्या अगोदर त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि त्यानंतरच त्या अशा पद्धतीने कट करून घ्याव्यात. बाकी साहित्य, इथे आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, 1 चमचा धना पावडर, 2 चमचे लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 वाटी दही आणि 1/2 वाटी टोमॅटोची पेस्ट लागेल. त्याचबरोबर आपल्याला खडे मसाल्यांमध्ये 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 जायपत्री आणि 3 लवंगा लागतील. प्रथम आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊयात आणि यामध्ये सर्व भेंड्या अशा पद्धतीने परतून घेऊयात. अशा पद्धतीने भेंड्या जर परतल्या तर त्यातील चिकटपणा कमी होतो आणि भेंड्या लवकर शिजण्यासाठी मदत होते. भेंड्या थोड्याशा परतून झाल्या की यामध्ये आपण 1/2 चमचा मीठ घालूयात आणि परत एकदा 5 ते 10 मिनिटांसाठी मंदाचेवर सर्व भेंड्या परतून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता आपण 10 ते 15 मिनिटांसाठी मंदाचेवर सर्व भेंड्या परतून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या कढईमधून काढून घेऊयात. आणि त्यानंतर याच कढईमध्ये आणखी 3 चमचे तेल गरम करून यामध्ये सर्व खडे मसाले तळून घेऊयात. सर्व मसाले हलकेसे तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखा हलवून परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण 10 मिनिटांसाठी मंदाचेवर सर्व कांदा परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूयात आणि ती देखील मंदाचेवर परतून घेऊयात. चला तर मग या ठिकाणी आपण 5 मिनिटांसाठी आलं लसणाची पेस्ट परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालूयात आणि ती देखील मंदाचेवर परतून घेऊयात. आपण कांदा आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत मंदाचेवर परतून घेऊयात. इथे आपण सर्व मसाला परतून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले घालूयात, त्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, हळद, लाल तिखट. त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्व मसाले तेल सुटेपर्यंत एकसारखे हलवून परतून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला सर्व मसाला किती छान असा परतलेला आहे. आता आपण यामध्ये दही घालूयात आणि परत एकदा सर्व मिक्स करून घेऊयात. सर्व छान मिक्स करून झालं की आपण ग्रेव्हीमध्ये 1/2 चमचा मीठ घालूयात. आपण भेंड्या तळताना त्यामध्ये देखील 1/2 चमचा मीठ घातलेलं होतं. त्यानंतर आपण यामध्ये तळलेल्या सर्व भेंड्या घालूयात आणि सर्व भेंड्या ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात. सर्व छान मिक्स करून झालं की यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, त्याचबरोबर 1/2 चमचा गरम मसाला घालूयात. आपण साहित्य सांगत असताना त्यामध्ये गरम मसाला घालायचा राहिला होता. आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटांसाठी मंदाचेवर भाजी शिजवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण 5 मिनिटांसाठी मंदाचेवर ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आता आपण हे सर्व एकदा मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा यावरती झाकण ठेवून आणखी 10 मिनिटांसाठी मंदाचेवर भाजी शिजवून घेऊयात.
चला तर मग या ठिकाणी आपण 10 मिनिटांसाठी भाजी मंदाच्यावर शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती परफेक्ट अशी झालेली आहे. भाजीचा रंग देखील खूप सुरेख आला आहे, त्याचबरोबर भाजीचा वास देखील खूप छान असा येत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचा रंग किती छान आला आहे. अशाच पद्धतीने घरच्या घरी बनवलेला रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला तयार आहे.